मित्रांनो, जसं आता यांनी सांगितली, शेळी जवळपास लागलेली म्हणे, आता महिने 2 महिन्याची लागले असेल, तरी तिला दूध आहे. आता दूध वगैरे किती निघतं आपण ते देखील बघू. बादली दिसते, ही बादली बघून घ्या. ओके, 2.5 लिटरची बादली असेल. काय दूध निघतं बघू आपण लाईव्ह. शेळी लागलेली देखील आहे ती 2-1 महिन्याची. काय बात, एकदम मच्छीसारखी उभी असते त्या शेळी, एकदम आरामात. मित्रांनो, शेळींचं वैशिष्ट्य संध्याकाळ झाले म्हणजे त्यांना दूध काढायची सवय असते त्या लोकांना. तर ऑटोमॅटिक जो दूध काढणारा व्यक्ती असतो त्याच्यापाशी येऊन उभे राहतात, अशी सवय असते. आता हा चालू गाडीचा माल आहे म्हणून नवीन आहे, यांना देखील शेळ्यावर नसतील म्हणून यांनी धरलेले आहेत. तर आपण काय दुधाचा व्हिडिओ बघाशी काही शूट केलेले मागच्या वर्षी, त्याच्यात तुम्हाला हा जो मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला बघायला भेटेल. आज मालक चेंज झाला त्यांच्यावाला शेळींचा. हा का यांच्या दिलंय का? वस्तू पण एक नंबर. एक म्हशीचं पाल्लू डायरेक्ट. एवढं आलं एक गेट आहे. हा का, दहा बकरे. हा, शेत टाकले काय गेला पण जात आज झाले ते दुपारी सकाळी त्याच्यामुळे. मित्रांनो, तिकडे पण चालू आहे काढणं बघा, ते पण बसले तिकडे. क्या बात आहे, सकाळी जास्त निघाल, रात्रभर आराम. त्यानंतर वाघूळ केल्यानंतर आता डीपी खाल्ली त्यांनी. सकाळी बऱ्यापैकी फरक नाही, कारण की आता रात्रभर पासून ट्रॅव्हल मध्ये होत्या गाडीमध्ये. तरी पण लागेल शेळी, काय दादा दूध कमीच देते. लागेल शेळी ना, 2-2.5 महिने झाले तिला. बरोबर, जास्त जास्त अजून 1.5 महिने दूध दिलं ती फक्त. हा का, योगेश. हो योगा, योगे दादा. हो योगेश, ते सडामध्ये जे दिसत होत सगळं तुझं होत. सड आता खाली झाले. अरे लागलेल्या द्या, अजून लागलेल्या शेळ्या द्या. तेव्हा त्या चालल्या ना, मग तेव्हा 2-2.5 महिने लागेल. किती असेल सोनू भाऊ? 2.5 लिटरची बादली आपली. हे का, हे बघा बादली 2.5 लिटरची. बरोबर, हे 2 लिटर दूध. 2 असेल. हा, प्रवण
सोनू भाऊ नमस्कार. केव्हा आली गाडी? सकाळी 10 वाजता. अच्छा, किती बकऱ्या गाडीमध्ये? आता गाडीमध्ये आणले आपण 60 बकऱ्या. 60 बकऱ्या आहे का? त्याच्यात गाबणी निम्मी 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 गाबणी निम्मी फळ कर लागवडीसाठी का? आता गाडी तुमची पाहिली मी, पण जो माल दिसतो मला हा माल सीझन पेक्षा एक नंबर माल दिसतोय मला. आजचा एक नंबर क्वालिटी आणि हायटेड माल. हा सगळं मला म्हणजे हायटेड माल दिसतोय मला आणि लांबपणा असतोय पाठीमध्ये शेडीमध्ये. हा तर मित्रांनो, जसं की मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल जो सीझनला माल असतो तर त्याच्यापेक्षा भारी माल यांनी आणलेला आहे. जो लांब लचकापणा असेल शेडीमध्ये किंवा उंचपणा असेल तो बघायला तुम्हाला भेटेल या शेडीमध्ये. आता फरक फक्त एवढा आहे, काही तोलावरचे आहे काही थोड्या लेट असतील. आपण एक एक शेडी त्यांच्याकडनं सोडून बघू. ते शेडीचं जे माप वगैरे ते देखील तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे. तर सोनू दादा, एक एक शेडी मला व्यवस्थित सोडून दाखवा. इथूनच सुरुवात करा. पहिलं माप बघा मित्रांनो, माप बघा. हा लांब आपणा हाईट बघा शेडीची. हाईट बघा कुठं जाऊ राहिली आणि लांब वलच का फुल साईज. हा फर्स्ट क्वालिटी आहे ना, एक नंबर. आणि जो चमक आहे ती पण मस्त आहे, एक नंबर. चेहरा पट्टे वगैरे असेल मित्रांनो. शिंगडी बघा तुम्ही सगळ्यात मोठी, एकदम छोटी शिंगडी काठवाडीमध्ये, एकदम छोटी शिंगडी बघून घ्या तुम्ही. बरोबर, तिथूनच बघा किती जवान आहे असं. क्या बात आहे. आणि जो कपडा आहे तो देखील बघायला भेटतो मित्रांनो, त्याच्यावरनं अंदाज लागतो की शेडी जवान आहे असं. ओके, एक नंबर माप आहे, लांब लचका पण आहे. मधून दुसऱ्या वेताची शेडी दिसते. बरोबर, चालेल. अजून नेक्स्ट बघू आपण. सोडून द्या तिला, सोडून द्या, काय टेन्शन नाही. ही वस्तू मित्रांनो, हिचंही माप बघा तुम्ही केवढं आहे. शिंगडी बघा हिची पण, परत पाठ आहे ही पण, दुसऱ्या वेताची पाठ आहे. फक्त ही कच्ची दिसते ना भरपूर. बरोबर बरोबर, एक नंबर. बघा मित्रांनो तुम्ही शेडीची क्वालिटी बघा, हिची पण क्वालिटी बघा तुम्ही. लेट आहे पण थेट आहे, एक नंबर. असं म्हणजे अशी वस्तू तुमच्याकडे पुढची जी जनरेशन असेल ती देखील अशी येणार आहे. कवळापणा सगळ्यात महत्वाचं. बरोबर, एक नंबर. डब्बा वाहन नाही, हा माप देखील मोठं आहे पण कवडा माप आहे. हो ना, हो ना, हो ना, येते लक्षात येते लगेच. ओरिजिनल पारखी असेल ना तो लगेच सांगून देईल तुम्हाला की शेळी कशी आहे. शेळी कशी आहे. बरोबर, एक नंबर. हे बघा आता मग फ्रेश आहे शेळी, एकदम फ्रेश आहे, पूर्ण फ्रेश. बरोबर, सोडा सोडा. बघा मित्रांनो क्वालिटी, एक नंबर क्वालिटी आहे. मी अगोदर जेव्हा दावण बांधले त्यांनी माझ्या तेव्हा लक्षात आलं की जे शेळींचं जे माप आहे हे लांबपणा उंचपणा हा खूप आहे शेळींमध्ये खास करून. आणि राहिली गोष्ट गाबांची, तोलावरची किंवा लांबची, मित्रांनो तुम्ही वस्तू घ्या अगोदर. जर लेट असेल तर काही नाही, एक महिना तुम्हाला किंवा 2 महिन्यात असं तिला पोसावं लागेल, पण तशी वस्तू तुमच्याकडे तुमच्या दारात येऊन जाईल. ही बघा, ती पण क्वालिटी बघा, ही पण पाट आहे, दुसऱ्या त्याची पाट आहे. हिची पण शिंगडी बघा, क्या बात. चेहरा पट्टी बघा,
चेहऱ्याचा जो नोम जो नाक आहे ते बघा. ही पण 2 महिन्याचे आकाश. अच्छा बरोबर. याच्यावर तुम्हाला समजून जाईल. बरोबर. याच्यावर समजून जाईल 2 महिन्याची शेळी. क्या बात आहे. एक नंबर वस्तू. आता या काही दुधाचे आहे का? झालेल्या शेळ्यात. अच्छा ही तिसऱ्या वेतामध्ये दिसली पण लांब. एक नंबर. बघा मित्रांनो लांब आहे पण बघा तुम्ही शेळीमध्ये सगळ्या गोष्टी. आता ही तिसऱ्या वेताची मित्रांनो बघून घ्या. एक नंबर शेळीची. नाही एक नंबर माप. एक नंबर आहे. 8 दिवस लागले आपल्याला. क्या बात. एक नंबर वस्तू आणल्या तुम्ही सगळ्या. क्या बात. जोडा सोडताय का? हे बघा मित्रांनो आता जोडा बघा. बरोबर. हे बघा मित्रांनो हा देखील जोडा बघा. ओके हे तिसऱ्या चौथ्या मध्ये असतील ना बहुतेक. तिसऱ्या तिसऱ्याचे ना. दोघी बहिणी आहेत. दोघी बहिणी आहेत का? एका घरच्या. एका घरच्या. सारखं माप आहे. सारखं माप आहे. क्या बात आहे. शेळीचा लांब लचकपणा सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगात बघून घ्या. जबरदस्त. नाही नाही. एक नंबर माप आहे. क्या बात आहे. अजून सरेल नाही त्या. पण पाय तशा खोल गेल्या त्या. खोल गेल्या म्हणजे अजून बैठक झाली नाही. बैठक झालेली नाही. बरोबर. कारण की इथं दिसतंय ही जो खोलपणा आहे याच्यात दिसू राहिलं की खोल गेल्या शेळ्या थोड्या. जेव्हा अजून 2 दिवसानंतर ते त्याच्यावर खर्च चमक येईल. आराम करतील. बरोबर बरोबर. एक नंबर. 16 मित्रांनो हे माप बघा. अजून काठोडीच का? कलर मध्ये. आपण काय एवढं माप गावराणी. गावराणी का नसेल यांना समजते. शिंगडी समजते. खाली चढावर समजतं. इच्छा हे जे असतं तुम्ही काय म्हणता याला लोळी त्याच्यावर समजते. काठवाडी ओरिजिनल तर पारकीची. हा क्या बात आहे. हरीने हरीने क्वालिटी हायटेड बघा तुम्ही. चमक एक नंबर. बरोबर. वस्तू एक नंबर. ही पण गाबन आहे. लागलेली असेल ना. थोडी कच्ची ना. बरोबर. पण वस्तू एक नंबर आहे. तोलार आली तेव्हा एक नंबर येईल. अजून सुटल अजून भारी दिसल तेव्हा एक नंबर. बरोबर. मित्रांनो वस्तू एक नंबर आहे. लेट आहे पण वस्तू एक नंबर आहे. हे बघा खाली कास बघा. हिची कास ज्यावेळेस तोलावर येईल ना त्यावेळेस तिला चालता येणार नाही अशी कास राहील. आणि तिच्या शरीरामध्ये अजून जास्त प्रोग्रेस होईल ज्यावेळेस ती तोलावर येईल तेव्हा. ओके. 16 वस्तू जे. तोलावर आलाय का? जोडाच काढा रे का? ओके. सोनू भाऊ आपल्या कुठल्या जंगलची खरेदी? इकडची महिना गेल ती थोडी आहे. इकडची थोडी लेट गाबरी पक्के आहेत. क्या बात आहे. मस्त खोल पाटी एकदम डबल आटेची सांगाट्याला एक नंबर दिसते. गाबन आहे. कच्ची. ओके. पण तब्येतीला छान आहे. हाईट थोडी कमी पण तब्येतीला एकदम. पण तब्येतीला पहिले जा पाहिजे. बर हा परत जोडा काढला.
एक नंबर असतो. या पण लागल्या का महिना दोन महिन्याच्या? अच्छा अच्छा. बाकी सगळ्या लागलेल्या आहेत. ओके, यांना आपण इथून दाखवून देऊ. बरोबर, म्हणजे यांना दूध पण चालू येईल महिना दोन महिन्याच्या लागले. आपण ही शेळीची खासियत ना, जवळपास म्हणजे 3-3.5 महिन्याची पूर्ण होत नाही तोपर्यंत दूध चालू ठेवते. अच्छा अच्छा. ते पण आपण जर सोडलं तर नाही सोडत पूर्ण 4 महिने अजून काढू शकतात. ओके ओके, म्हणजे काढत राहिले तर दूध देत असते ती. हिचा काय लांब पण एक नंबर लांब शेळी. पण हे बघा मित्रांनो, आज पूर्ण गाडीमध्ये जो शेळीमध्ये लांबपणा जो हाईट आहे ती एक नंबर दिसते. आपल्याकडे पूर्ण सीझनला नव्हते. नाही ना, तेच म्हणतो पूर्ण सीझनला नाही बघायला भेटल्या. क्या बात आहे, 5 दिसून राहिली काळी सर तिला छोटी चलो. बघा मित्रांनो खास. अच्छा, याच्या व्यतिरिक्त इकडे ही एक दुसऱ्या जापायची. सरल्या नाही शेळ्या, ऊन एवढं आहे, उन्हात काय सरणार आहे शेळ्या. 42-43 डिग्री ऊन ही आता ये सरकी पेंड. त्याचबरोबर मित्रांनो, सरकी पेंड मध्ये थोडं गव्हाचं पीठ मिक्स करून का घालतात, म्हणजे जेणेकरून जी ढेप जी पेंड असते हिला तोंड लावल्यानंतर दुसरी शेळी खात नाही. त्याच्यासाठी ते थोडं पीठ वगैरे लावलेलं असतं, म्हणजे ढेपीमध्ये जे पेंडीमध्ये जो म्हणजे ओली होत नाही त्याच्यामुळे संपूर्ण शेळ्या खाऊन घेतात. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता संपूर्ण खाल्लं गेलेलं आहे. तर कुठंतरी जर चारा कमी असला तर त्यावेळेस असा पौष्टिक आहार द्यावा लागतो, म्हणजे शेळीमध्ये त्याची जी भूक वगैरे आहे ती व्यवस्थित पूर्ण होईल. दुधाची पाठी बरोबर. क्या बात आहे, सोनूब आपण शेळ्या आता संपूर्ण दाखवल्या, जी क्वालिटी मला देखील एक नंबर वाटली. आणि क्वालिटी जेव्हा चांगली वाटते तेव्हाच मला तोंडात देखील जिथे जी तारीफ वगैरे असते शेळींची ही निघत असते. हा, हे तुम्हाला चांगलं माहित असेल. आणि जे मला लांब लचकपणा सगळं दिसतोय, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले सबस्क्रायबर जे व्ह्युअर्स आहेत त्यांचं म्हणणं की किंमत वगैरे काय आपल्याकडे. आता तुम्ही बरोबर, हा शेळ्या आपण तोलावर होत्या तेव्हा 20-22 हजार रुपयांनी आपण विक्री केल्या. ओके, कच्च्या असल्या कारणामुळे 2-2.5 महिन्याचे असल्या कारणामुळे आपण 16-17-18 हिशोबाने आपण 16-17-18 हिशोबाने देऊ शकतो. तरी पण समोर आले कधी जर पट्टीत बसले तर शेपाशीचा मान आपण तुमच्या मार्फत राहू. जर तुमचं नाव जर सांगून आले अजून. अच्छा अच्छा. ओके, तर मित्रांनो सांगायचं आता बघा, तुम्ही शेळी बघू शकतात, शेळी उंच पूर्ण फुल साईज शेळी आहे. ही शेळी जर तोलावर असली तर यांनी अशा शेळ्या 20-22 हजाराला विकल्यात, हे देखील तुम्ही पाहिले असतील. हा, आणि आता ही शेळी कच्ची आहे, म्हणजे जवळपास घ्या 2 महिने घेईल, 2.5 महिने घेईल. तर त्यामुळे ही शेळीची किंमत तुम्हाला आज 16-17-18 या किमतीमध्ये 16-17-18 सांगतो किंमत व्यवस्थित ऐका. मग आता तुम्ही जर पट्टीमध्ये घेताय, 10 ची पट्टी घेताय, 15 ची पट्टी घेताय तर अजून सवलत देतील तुम्हाला. ते माझं नाव सांगा किंवा चॅनलचं नाव सांगा, त्याच्यात 500 कमी होतील. फक्त समोर या, सौदा करा आणि त्याच्यामध्ये बसल्या तर तुम्हाला 100% कमी करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळी गाडी आज आलेली म्हणून शेळ्या पाया तशी नजरेत बसत नाही. 2 दिवस आराम केल्यानंतर ज्या शेळ्या खरंच एकदम चमक वगैरे असेल किंवा त्यांची जी रोनक आहे ती बघायला भेटणार आहे मित्रांनो. हे जे माप वगैरे ते बघायला भेटेल. हे तोलावरचे हा. आता यांची किंमत मित्रांनो त्या शेळीपेक्षा जास्त असेल, कारण की ही पक्की गाभण तोलावरची दिसते. हा एकदम, या तोलावरचे. आता या तोलावरची किंमत काय असणार आहे? अच्छा ओके, तरी समोर आल्यावर कमी होईल. समोर आले कधी तर तुमच्या मार्फत जर आले तर आपण तुमचा माल घेऊ शकतो. ओके, पट्टीच्या याच्यात घेतला तर अजून कमी होईल. तर मित्रांनो हा फरक पडतो, म्हणजे तुम्ही तोलावरची घेताय 20-22 ला तर तिला तुम्ही लगेच तुमच्याकडे समजा 8 दिवसात जाणेल. आणि जर ही घेताय तर 2 महिने घेईल, पण त्याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुमचा 4-5 हजाराचा जो फरक पडतोय हा तुम्हाला बघायला भेटेल. 10 शेळ्या घेताय, प्रत्येक शेळीमध्ये 4 हजाराचा फरक असला तरी तुमचे 40 हजार रुपये वाचताय मित्रांनो. फक्त तुम्हाला असं न खावा, म्हणजे खाता तसं खावं लागेल. सारखंच पडतं कुठलंही घ्या, फक्त तुमच्याकडे मित्रांनो ही जी माप आहे, ही जी उंच पूर्ण साईज आहे ही तुमच्या घरी येऊन जाईल, तुमच्याकडे ही जात येऊन जाईल. तर मित्रांनो ज्याची तशी नजर असते हा माझा दृष्टिकोन सांगायचा, बाकी तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा. आणि शेड्या वगैरे खरंच एक नंबर आहे, खरेदी करत असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी गणेश भाऊ, त्याचबरोबर सोनुभाऊ यांचावाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि ज्या दिवशी घ्यायला शाल त्या दिवशी देखील त्यांना कॉल वगैरे करा.
बरोबर शेळी लागलेली बरोबर बरोबर लागलेली सगळं आता आम्ही परत टाकून होतो परत तुम्हाला दुसरं काढून नाही नाही काय टेन्शन नाही दिसतंय एवढ्या 3 वर्षापासून आपल्या चॅनल दाखवतो आपण काही वेळी शेळ्या विश्वास खोटं राहिला चालत नाही खोटं चालत नाही जास्त दिवस काय काय सांगतो माहितीये का तुम्ही दूध पहिले ठेवता बा बादलीन मध्ये अच्छा नाही नाही बादली एमटी दाखव ना काय टेन्शन देईना ही पाठ आहे हा मित्रांनो ही पाठ आहे बरोबर मित्रांनो हा जो व्यवसाय यांचा नेहमीच आहे म्हणून तुम्हाला इकडे कॅन देखील बघायला भेटेल ज्या कॅने मध्ये दूध वगैरे दूध पिऊन जाईल बरं डॉले गेलो दूध गेलो दूध गेलो दूध गेलो काय झालं चांगलं गेलं चालेल ठीक आहे कंटिन्यू तुम्ही करा माझं काम झालंय मी माझा व्हिडिओ बनलेला आहे तिकडे हा दूध मस्त निघालं पण खाली चांगलं गेलं काय टेन्शन नाही दिसतंय तिकडे पण चालेल मित्रांनो दूध काढणं हे बघा तिकडे इकडे आता बघा इथं पण एका त्यांचं एवढं एका शिडीच दोन ठिकाण दूध चांगलं गेलं आज काय पडलं दिसलं ते लोकांना सगळ्यांना लोक म्हणतील मातले वय नाही हो कशाला म्हणतील बकरीने शेडीने लात टाकलं पाय टाकला पाठ बघून पहिलं जात्याची पाठ बादली फुल भरली तेरे नाम मी तेरे नाम तेरे नाम बादली फुल भरली बरोबर चालेल.